सागर स्त्री शक्तीचा हा सदर आजपासून सुरू होत आहे. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तते 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 नमो नमः. स्त्री ही अपलान असून कर्तृत्ववान आहे. स्त्रीचं विश्व हे चूल व मूल न राहता आज सर्वच क्षेत्रामध्ये आपल्याला स्त्रिया पुढे जाताना दिसून येत आहे. ते शिक्षण क्षेत्र असो, ते क्रीडा क्षेत्र असो, ते गायन क्षेत्र असो, ते वादन क्षेत्र असो का क्रीडा क्षेत्र असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये स्त्रिया ज्या आहेत त्या पुढे आहेत. स्त्रियांनी आपल्या शक्तीची, कर्तृत्वाची, अस्तित्वाची, पराक्रमाची दखल ही समाजाला घ्यायला लावलेली आहे. स्त्री हे शक्तीचं रूप आहे. तिच्यामध्ये जिद्द आहे, तिच्यामध्ये आत्मविश्वास आहे, तिच्यामध्ये धैर्य आहे, तिच्यामध्ये शौर्य आहे, तिच्यामध्ये व्यवस्थापन आहे, तिच्यामध्ये कौशल्य आहे, तिच्यामध्ये कला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्यामध्ये सहनशक्ती आहे. ही स्त्रियांची बलस्थाने आहेत आणि या स्त्रियांमुळे आपला भारत हा प्रगती पथावर जात आहे. अनेक स्त्रिया आपण बघितल्या, राजमाता जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यापासून तर आजच्या घडीला आपण बघितलं की आपल्या देशाचं पंतप्रधानपद इंदिरा गांधी यांनी भूषवलेलं आहे. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झालेले आहे. द्रौपदी मुर्मू सध्या राष्ट्रपती आहे. तर मी तुम्हाला एका कर्तृत्ववान महिलेविषयी आजच्या सदर भाग एक मध्ये सांगणार आहे. ती स्त्री म्हणजे तिला सगळा महाराष्ट्र हा माई म्हणून ओळखतो. ती म्हणजे सिंधुताई सपकाळ. तिला अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाते. सिंधुताईंच्या बद्दल सांगायचं झालं तर सिंधुताईंचा जन्म हा 14 नोव्हेंबर 1948 रोजी झाला आणि नेमकाच भारत स्वातंत्र्य झाला होता. स्वातंत्र्यानंतर एकच वर्ष झालं होतं. तेव्हा स्त्रियांना दुय्यम स्थान होतं. तरी मग त्यांचा जन्म झाला साठे कुटुंबामध्ये. तर दुय्यम स्थान असल्यामुळे तिचं नाव सिंधुताईंचं हे व्यवस्थित ठेवल्या गेलं नाही. तर त्यांची ओळख ही चिंधी नावानं होऊ लागली. म्हणजे चिंधी सपकाळ असं त्यांचं नाव. त्यांचे वडील अभिमान साठे यांना वाटायचं की आपली मुलगी शिकली पाहिजे, पण त्यांच्या आईला हे वाटत नव्हतं. कारण तो काळ त्या ठिकाणी तसा होता. तरीही सिंधुताई सपकाळ ह्या जेम 4th वर्गापर्यंत शिकल्या. त्यांचे वडील अभिमान साठे यांनी त्यांना शिकवलं आणि पुढे असा प्रसंग आला की त्या काळी बालवयामध्ये लग्न केलं जायचं. तर सिंधुताईंचं लग्न लावून देण्यात आलं. तर तेव्हा सिंधुताई अवघ्या 9 वर्षाच्या होत्या आणि 26 वर्षाच्या व्यक्तीसोबत श्रीहरी सपकाळांसोबत त्यांचं लग्न लावून दिल्या गेलं. बघा कशामुळे, तर बाल विवाह पद्धतीमुळे. आणि मग त्यांना त्यांचं शिक्षण थांबवावं लागलं. पण पुढे अनेक कठीण प्रसंग त्यांच्यावर आले. सिंधुताई अशी महिला होती की तिने अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांना त्यांचं सासर हे सोडावं लागलं आणि त्यांना त्यांचं माहेरही सोडावं लागलं. म्हणजे सिंधुताई स्वतः एक प्रकारे अनाथ झाल्या. आई वडील आणि नवरा सगळं असतानाही त्यांना वेगळं राहावं लागलं. का? तर त्या अन्यायाविरुद्ध बोलत होत्या आणि ते त्यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी सहन होत नव्हतं आणि दुःख, दारिद्र्य आणि पराकोटीचा संघर्ष सिंधुताई सपकाळ यांनी केला. एकदा तर असा प्रसंग त्यांच्यावर आला. प्रसूतीच्या वेळी त्यांची प्रसूती आहे ही गायींच्या गोठ्यामध्ये झाली. बघा काय वेळ सिंधुताईंवरती आली. त्यांनी मुलीला जन्म दिला तर तो गायीच्या गोठ्यात. एक प्रकारे गायींनी त्यांची एक प्रकारे प्रसूती केली. गायींनी त्यांना सांभाळलं आणि ही सिंधुताईंना त्यांची मग मुलगी हिला एका आश्रमामध्ये द्यावं लागलं. अनेक संघर्ष त्यांच्या वाट्याला आले आणि त्या डगमगल्या नाही. पण एकदा असं झालं की त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आला. त्यांना वाटलं की हे जग आपल्याला सोडून द्यावं लागेल, सोडावं लागेल. कारण तशी वेळ त्यांच्यावर आली. मग एकदा त्या रेल्वे ट्रॅकवरती गेल्या. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण
त्यांनी रस्त्यानं जाताना उघडी पांगडी मुलं बघितली आणि तिथं गेल्यानंतर त्या थांबल्या आणि त्यांनी ठरवलं की मी आता मरणार नाही, मी जगेल तर मी अनाथ मुलांसाठी जगेल असं त्यांनी ठरवलं. आणि मग त्यांनी आत्महत्या केली नाही, त्या परतल्या आणि त्यांनी ठरवलं मी रडणार नाही, आता मी लढणार आहे. आणि मग मुलांसाठी, अनाथ मुलांसाठी त्यांनी सन्मती बाल निकेतन ही संस्था पुण्यामध्ये स्थापन केली आणि त्यामध्ये हजारो अनाथ मुलांचा सांभाळ त्यांनी केला. अनेक वाईट प्रसंग त्यांच्यावर आले. जेव्हा एकदा जेवणासाठी त्यांच्याकडे अन्न नव्हतं तर एकदा त्यांनी स्मशानातून पीठ घेतलं आणि जे मडकं होतं त्या मडक्यातलं पाणी घेतलं आणि ते त्यांनी त्या पाण्यानं ते भिजवलं आणि त्या चितेवरती त्यांना पोळा कराव्या लागल्या. इतकी वाईट वेळ त्यांच्यावर आली होती. काही रात्री त्यांना स्मशानात काढाव्या लागल्या. आणि मग ही सिंधुताई हा संघर्ष करत हजारो लेकरांची माय होते आणि त्या मुलांना सगळ्यांना आधार देते. आणि मग त्या सिंधुताईचं नाव सगळ्या जगामध्ये झालं. त्या सिंधुताईची, त्या चिंधीची दखल सगळ्या जगानं घेतली. आणि कशामुळे? तर तिनं जिद्द, आत्मविश्वास, धैर्य, शौर्य, सहनशक्ती या सगळ्या गोष्टींचा तिनं सामना केलाय. सगळे गुण तिच्या अंगामध्ये होते, त्यामुळे सिंधुताई ही यशस्वी झाली. बघा, अनाथांची माय झाली. तिच्यावर जी वेळ आली ती सगळ्या अनाथ मुलांची माय झाली. आणि मग पुढे त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं, मी वनवासी नावाचं. हे चरित्र कुणीही प्रकाशित करायला तयार नव्हतं. मग हळूहळू जेव्हा सिंधुताईंचं नाव झालं, अनेक प्रकाशक समोर आले आणि त्यांनी म्हटलं की आम्ही तुमचं चरित्र जे आहे हे प्रकाशित करतो. आणि या सिंधुताईंना मग 750 वरती पुरस्कार मिळतात. राज्य शासनाचे, भारत सरकारचे पुरस्कार त्यांना मिळाले. अशी ही अनाथांची माय सिंधुताई 4 जानेवारी 2022 रोजी त्यांचं पर्व संपलं. ही अनाथांची माय 2022 ला निघून गेली. 48 साली जन्माला आलेली सिंधू माय ही 2022 साली निघून गेली. पण तिनं एक आदर्श सगळ्यांसमोर ठेवला, तो आदर्श म्हणजे समाजसेवेचा. जीवनात किती अडचणी आल्या तरी त्या अडचणींचा सामना कसा करावा हेच त्यांनी आपल्याला एक प्रकारे सांगितलं. मग त्यांच्यापासून आपण ही शिकवण घ्यायची की आपल्या जीवनामध्ये अनेक संघर्ष येतील, पण त्या ते संघर्ष आपण केले पाहिजेत. आपल्या जीवनात संकट येतील, त्या संकटांचा सामना आपण केला पाहिजे. तर या सिंधुताई माय माऊलीला माझं नमन, नमस्कार, धन्यवाद.